नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत पदोन्नतीच्या अनुषंगाने वेतन निश्चिती कशी करायची याबाबत सविस्तर माहिती। तर मित्रांनो, पदोन्नतीच्या संदर्भाने या पद्धतीने एक प्रपत्राचा आपल्याला वापर करायचा आहे। हे प्रपत्रावर या ठिकाणी आपण माहिती भरून त्यानंतर माननीय लेखाधिकारी यांची शिक्का व स्वाक्षर्यावर आपण मिळू शकता। तर या अनुषंगाने आपण आता पदोन्नती संदर्भाने काय माहिती आपल्याला संकलित करायची, ती कशी करायची त्याबाबत आपण पाहूया। तर आपल्याला सुरुवातीला ज्यांची पदोन्नती झाली त्यांचं नाव या ठिकाणी आपण एका कागदावर लिहून घ्या। त्यानंतर त्या पदाची ते जे कार्यरत आहेत त्या पदाची वेतन संरचना या ठिकाणी लिहून घ्या। S15 41 800 132 300 हे जे शिक्षक आहेत मित्रांनो, यांचा हा जो आपण वेतन संरचना घेतली आहे ही आपल्याकडे काही चार्ट उपलब्ध असतील सातवेतन आयोगाची, त्यावरून आपल्याला घ्यायची आहे। जसं की आता हे शिक्षक या ठिकाणी 44 ग्रेड पेमध्ये काम कार्यरत होते, म्हणून त्यांचा हा जो वेतन स्तर आहे S15 41 800 132 300 या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यांचा जो मूळ पगार आहे तो मूळ पगार या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे, तो आहे आपला 75,500 रुपये। तर मग आता पदोन्नती कोणत्या पदावर झाली त्या पदाचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचं आहे। तर त्यांची पदोन्नती झाली आहे उपमुख्याध्यापक पदी। तर आता पुढील मुद्दा आहे वेतन संरचना। तर ही वेतन संरचना पदोन्नतीच्या पदाची आपल्याला लिहायची आहे। तर मग पुन्हा एकदा आपण या चार्टवर जाऊयात। तर मित्रांनो, प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ बेस जो आहे तो 6व्या वेतन आयोगाच्या ग्रेड पेचाच आहे। तर 6व्या वेतन आयोगात उपमुख्याध्यापकांचा ग्रेड पे असायचा 46 रुपये। मग त्या अनुषंगाने 7व्या वेतन आयोगात त्यांचा वेतन स्तर आहे S16 44 900 142 400, तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे S16 44 900 142 400। मित्रांनो, एवढी माहिती आपण एका कागदावर लिहून घेतल्यानंतर आता आपण वळूयात प्रपत्राकडे। तर प्रपत्र भरत असताना पहिले आपण या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्या, त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचं नाव या ठिकाणी नोंदवा आणि पदोन्नतीच्या पदाचं नाव की जे आपण मुख्याध्यापक पदाची उपमुख्याध्यापक पदाची या ठिकाणी पदोन्नती पाहत आहोत त्या अनुषंगाने ते नाव त्या ठिकाणी नोंदवायचं आहे। हे नोंदवणं झाल्यानंतर आता पाहूया आपण प्रपत्रातील मुद्दा क्रमांक 1, पदोन्नतीच्या पूर्वीचा सुधारित वेतन संरचनेतील वेतन स्तर। तर या ठिकाणी नोंदवायचं आहे ते शिक्षक सध्या ज्या वेतन संरचनेत पगार घेत आहेत तो ती वेतन संरचना या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायची आहे। तर ते आहेत आपल्या कागदावर आपण या ठिकाणी लिहिलेलंच आहे S15 41 800 132 300, त्यामुळे या ठिकाणी आपण ती लिहिलेली आहे। त्यानंतर 2 नंबरमध्ये आहे पदोन्नतीपूर्वीचे सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतन, म्हणजे S15 41 800 132 300 या वेतन संरचनेतील मूळ वेतन ते सुद्धा आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे, ते आहे 75,500, त्यामुळे या ठिकाणी आपण पुन्हा 75,500 त्यांचं वेतन लिहून घ्यायचं आहे। पुढील बाब आहे पदोन्नती दिनांक। तर ज्या तारखेला त्यांची पदोन्नती झाली त्या पदोन्नतीची दिनांक या ठिकाणी आपण लिहूया, तर ती आहे आपली 16/8/2020। ही दिनांक लिहिल्यानंतर पुढील मुद्दा आहे 4 नंबरचा पदोन्नतीनंतरचा मंजूर वेतन स्तर। तर मित्रांनो, हा मंजूर वेतन स्तर आपण या ठिकाणी पदोन्नतीनंतरचा लिहून घेतलेला आहे S16 44 900 142 400, तो आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे। बघा S16 44 900 142 400 हा आपण या ठिकाणी नोंदवला। आता लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याची पदोन्नती होते त्यावेळेस त्याला एक वेतनवाढ त्या ठिकाणी मूळ वेतन संरचनेतील मिळत असते। ही बाब या ठिकाणी लक्षात घेता आपण आता काय करणार आहोत, मग S15 41 800 च्या अनुषंगाने त्यांचा बेसिक आहे 75,500। तर या 75,500 वर एक वेतनवाढ या ठिकाणी आपल्याला त्यांना द्यायची आहे। तर चला मंडळी पुन्हा एकदा आपण जाऊया चार्टवर। या प्रकारचे वेतन स्तराचे चार्ट आपल्याकडे उपलब्ध असतीलच, त्यामध्ये पहा। तर आता 44,000 मध्ये हे सर या ठिकाणी 75,500 त्यांचा बेसिक होता, तर या बेसिकवर एक वेतनवाढ द्यायची आहे। मग ती किती येईल पुढील स्तर त्यातला लेवल 77,800। लक्षात घ्या 75,500 त्यांचा बेसिक होता, त्या पुढील लेवल किती येते 77,800, म्हणजे ती 77,800 या ठिकाणी आपल्याला अमाऊंट लिहायची आहे। लक्षात आलं असेलच 75,500 वर एक वेतनवाढ देऊन 77,800 या ठिकाणी आपल्याला त्यांचा बेसिक
आलेला आहे। आता पुढील मुद्दा आहे 6 नंबरचा की S16 म्हणजे सुधारित वेतनस्तर उपमुख्याध्यापकाचा S16 44,900, 142,400 या पदोन्नती स्तरामधील त्यांच्या ही जी वेतनवाढ दिली आपण 77,800 अनुषंगाने पुढील स्तर, तर मित्रांनो बघूया 77,800। तर आपल्याकडे जे चार्ट आहे त्या चार्टमध्ये जायचं, 44,400 77,800 या ठिकाणी दिसत आहेत। तर आता सुधारित वेतन स्तर आहे आपला S16, मग S16 77,800 समांतर रक्कम आपल्याला पाहायची आहे। तर इथे 76,500 म्हणजे लहान होते, त्या पुढील किती 78,800 म्हणजे या ठिकाणी 78,800 आपल्याला घ्यायची आहे। लक्षात आलं असेलच, इथे 77,800 होतील, त्या ठिकाणी S16 ती रक्कम कुठे बसते, इथे या ठिकाणी 78,800। मग 78,800 या ठिकाणी आपण त्यांचा बेसिक लिहून घ्यायचा आहे। मित्रांनो ही झालेली आहे त्यांची वेतन निश्चिती, हा त्यांच्या वेतन निश्चिता का वेतन निश्चितीचा बेसिक आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो किती आहे 78,800। मग आता या 78,800 अनुषंगाने पुढील वेतनवाढीचा दिनांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। तर आता ही फिक्सेशन आपण करत आहोत 16/8/2020 रोजी, त्यामुळे त्यांचा पुढील वेतनवाढीचा दिनांक किती येणार आहे या ठिकाणी, एक सात 2021। मग आता 1/7/2021 ला त्यांचा बेसिक किती असेल ते सुद्धा आपण पाहूया। तर वेतन निश्चिती झालेली आहे S16 78,800, त्या अनुषंगाने पुढील वेतनवाढ त्यांची किती असेल हे आपण पाहूया। पुन्हा आपण एकदा वेतन स्तराच्या कागदावर जायचं आहे, 46 ग्रेडमध्ये किती त्यांचा बेसिक होता या ठिकाणी 78,800। तर हा 78,800 पुढील कॉलम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, तो येतो 81,200। म्हणजेच काय होईल मित्रांनो, त्या पुढील त्यांची वेतनवाढ जी आहे ती रक्कम किती असणार आहे 81,200। या प्रकारे आपण ही वेतन निश्चिती या ठिकाणी पूर्ण केली आहे, त्यांची वेतन निश्चिती झालेली आहे 78,800। तर मित्रांनो याच पद्धतीचा वापर करून आपण इतरही जे काही पदोन्नतीचे प्रकरण आपल्या कार्यालयात होत असतील त्यांची वेतन निश्चिती करू शकता। अशाच नवनवीन व्हिडिओ माहितीच्या व्हिडिओ करता आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका। धन्यवाद।